टेलबेला किंवा कावडीचा डोंगर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. पुण्यापासून साधारणतः 100 किलोमीटर आणि मुंबईपासून 115 किलोमीटर दूर. टेलबेलाकडे जाणारा रोड तसा साधारण, पण सभोवतालचा निसर्ग तुम्हाला त्याची जाणीव होऊ देणार. सह्याद्रीची एक डोंगर रांग टेलबेलाला लोणावळ्यापासून विभक्त करते आणि त्याला जोडून ठेवण्याचे काम हे सालतर किल्लेद्वारे. तामिनी घाट, कुंडलिका व्हॅली आणि घनगड या थोड्या लांब पडणाऱ्या रस्त्याने सुद्धा टेलबेलाला पोहोचता येतो. सालतरखिंड पार करून उजव्या बाजूला वळल्यास आपण टेलबेलाच्या पठारावर पोहोचतो. पठारावर थोडे समोर गेल्यास आपण टेलबेलाच्या बेस व्हिलेजला पोहोचतो. घाट वाटांवर पाऊस आणि ऊन यांचा लपंडाव हा नेहमीच चालू असतो. विलेज पासून गडाचे अंतर 1.5 किलोमीटर असून साधारणतः वर पोहोचण्यासाठी 45 मिनिट वेळ लागतो. टेलबेलाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकापासून झाली. कालांतराने ऊन, वारा आणि पाऊस यामुळे अशा विविध रचना तयार झाल्या. गडाच्या भिंतीप्रमाणे त्याकडे जायची वाटही अरुंद आहे. टेलबेलाचा वापर टेहणी बुरुज म्हणून होत असे. वाजजाई घाटावरील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर व्हायचा असा छोटासा इतिहास उपलब्ध आहे. समोर आपण पडझड झालेल्या भिंतीचे अवशेष पाहू शकतो आणि निसर्गाची ती क्रिया आणखी पण सुरूच आहे. We'll be right back.
भिंतीच्या डाव्या बाजूने चालत गेल्यास आपण टेलबेलाच्या मध्यावर पोहोचतो. किल्ल्याच्या मध्यभागापर्यंतचा ट्रेक हा छोटा आणि सोप्या श्रेणीचा आहे. टेलबेलावरून घनगड, सुधागड, सारसगड यासारखे किल्ले स्पष्ट दिसतात आणि जवळच असलेला वाघजाई घाट, समोर असलेली सुधागड व्हॅली आणि असंख्य धबधबे असलेली ट्रायडंट व्हॅली आपण पाहू शकतो. स्थानिक गावकऱ्यांनी गडावर असलेल्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आता गुहेच्या ठिकाणी एक मंदिर आणि त्याला जाण्यासाठी सुस्थितीत पायऱ्या उपलब्ध आहेत. सध्या टेलबेलाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी रॉक क्लाइम्बिंगचा वापर करावा लागतो. गडकिल्ल्यांचा परत वापर होऊ नये यासाठी इंग्रजांनी पूर्वी अस्तित्वात असलेल्या पायऱ्यांना विस्फोटके लावून उद्ध्वस्त केले. राहण्यायोग्य गुहा आणि पाण्याची टाकी टेलबेलाच्या त्या भिंतीमध्ये असं बरंच काही लपलेलं आहे. Bye.